खोतवाडी हायस्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न. हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी मधील शांतीसागर बहुउद्देश शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी पूजनाने व फेरीने झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडाप्पा व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री यासिन मुजावर यांनी विद्यालयाच्या मैदानात रिंगण करून पालखीची फेरी मारली. यानंतर टाळ गजरांच्या तालावर विद्यालयातील वारकरी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माऊलीचा जयघोषात रिंगण फेरी मारली. यानंतर दिंडीला सुरुवात झाली. ही दिंडी विद्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात होऊन दिंडीची सांगता विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी झाली. या दिंडीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून विठुरायाच्या घोषणा देत सर्वांनी सहभाग घेतला. विठ्ठल मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी अभंगाचे सादरीकरण करून भक्तिमय वातावरण तयार केलं. या दिंडी सोहळ्यासाठी खोतवाडी गावचे सरपंच माननीय श्री विशाल कुंभार, उपसरपंच माननीय श्री गजानन नलगे, माजी सरपंच संजय चोपडे, सौ शिल्पा पोवार, सौ माधुरी सुतार, सौ सारिका माने, श्री नामदेव माने, श्री अशोक माने, श्री चंद्रकांत माने, श्री बापू चोपडे, सौ अन्नपूर्णा पाटील, सौ गीता चोपडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील नागरिक, पालक उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना केळीचे वाटप करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. महानकर निप्ससाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.